शरद चंद्र पवार इनके जन्मदिन मौके पर 12 दिसंबर को मुंबई में होने वाले कार्यक्रम का सीधा प्रक्षेपण चंद्रपुर जिले के 15 तहसील में होगा। इस संदर्भ में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से पत्र परिषद ली गई। शरद चंद्र पवार इनके 80 जन्मदिन मौके पर आने वाले 12 दिसंबर को मुंबई में होने वाले कार्यक्रम का सीधा प्रक्षेपण चंद्रपुर जिले के 15 ही तहसीलों में होगा। चंद्रपुर जिले के तहसील में कार्यक्रम का आयोजन किया गया है। सभी तहसील में तहसील के पक्ष के कार्यकर्ता साथ ही सामान्य नागरिक तकरीबन 500 से 1000 की संख्या में उपस्थित रहेंगे। इस पद्धति से महाराष्ट्र के सभी तहसील में कार्यक्रम का आयोजन होगा। एक ही समय पर महाराष्ट्र के तकरीबन 1 लाख से ज्यादा संख्या से राष्ट्रवादी पक्ष के कार्यकर्ता और गणमान्य व्यक्ति सर्वसामान्य नागरिक इसमें शामिल होंगे। महाराष्ट्र के पक्ष के सभी मंत्री, विधायक, सांसद और नेता मुंबई में न जाते हुए अपने अपने जिले के कार्यक्रम में उपस्थित रहेंगे। इसमें प्रमुखता से उप मुख्यमंत्री अजीत पवार, पक्ष के प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल, नामदार अनिल देशमुख, नामदार धनंजय मुंडे, सांसद सुप्रिया सुड़े, एकनाथ राव खड़से आदि नेता इस कार्यक्रम में अपने अपने जिले से शामिल होंगे। चंद्रपुर जिले के मोरेश राव टेमुरडे, बाबा साहेब वासाड़े, शोभा पोडुखे, गयाचरण त्रिवेदी, रमेश कुतपल्लीवार साथ ही राष्ट्रवादी कांग्रेस महिला, युवक, सेवा दल, विद्यार्थी, युवती, अल्पसंख्यक, सामाजिक न्याय, ओबीसी, चित्रपट, नाट्य, सांस्कृतिक विभाग, ग्राहक संरक्षण और सभी के जिलाध्यक्ष, तहसील, शहर और कार्यकारिणी के पदाधिकारी और कार्यकर्ता साथ ही पक्ष के ज्येष्ठ नेता, नगर सेवक, पंचायत समिति सदस्य, आजी माजी जिला परिषद, पंचायत समिति सदस्य, नगर परिषद सदस्य सभी इस कार्यक्रम में शामिल होकर पक्ष के नेता शरद चंद्र पवार इनका जन्मदिन अनोखे तरीके से मनाएंगे। इसी सिलसिले में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चंद्रपुर जिला की ओर से पत्र परिषद का आयोजन किया गया। पत्र परिषद में ग्रामीण जिलाध्यक्ष राजेंद्र वैद्य ने इस संदर्भ में जानकारी दी। पत्र परिषद में ग्रामीण जिलाध्यक्ष राजेंद्र वैद्य, इनके साथ ही शहर जिलाध्यक्ष राजीव कक्कड़, राष्ट्रवादी कांग्रेस के ज्येष्ठ नेता बाबा साहेब वासाड़े, नितिन भटारकर इन आदि की उपस्थिति थी। पक्षाचे आमचे सर्वोच्च नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा 80वा वाढदिवस येत्या 12 डिसेंबरला होऊ घातला आहे। या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी विविध उपक्रम, समाजोपयोगी आणि जनतेचे हितार्थ असे वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर यांचं आम्ही आयोजन करत असतो। परंतु यंदा आदरणीय पवार साहेब मुंबईवरून हा कार्यक्रम होणार आहे मुंबईला, आणि कोणत्याही नेत्यांनी, महाराष्ट्रातले सर्व मंत्री असतील, वरिष्ठ नेते असतील, हे मुंबईला न जाता या ठिकाणी मुंबईवरून ते मार्गदर्शन करणार आहे। सगळे आपापल्या जिल्ह्यांमध्ये सगळे मंत्री आणि नेते राहणार आहेत। त्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण, मुंबईवरून होणाऱ्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात होणार आहे। तालुका स्तरावर आम्हाला 1-500 कार्यकर्ते आणि पवार साहेबांना मानणारा जो वर्ग आहे त्या सर्वांना तालुक्याच्या स्तरावर आम्ही एकत्र करणार आहोत। जवळपास 500 लोकांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। 500 ते 1000 लोक चंद्रपूरला बुराडकर मंगल कार्यालय जे नागपूर रोडला आहे त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे राजुरा, बल्लारपूर पूर्ण 15 तालुक्यांमध्ये आम्ही मोठमोठे हॉल आणि काही ठिकाणी हॉल नाही आहे जसं ज्योतीला त्या ठिकाणी मंडप टाकून त्या ठिकाणी आम्ही हे अरेंजमेंट मोठा 8x12 एक LCD स्क्रीन आणि तिथे डायरेक्ट इंटरनेटच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण या ठिकाणी व्हर्च्युअल रॅली होणार आहे। पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी यांना त्या तालुक्यामध्ये उपस्थित राहण्याचं आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। या कार्यक्रमाला औरंगाबादवरून किंवा बीडवरून धनंजय मुंडे साहेब, पुण्यावरून उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, जळगाववरून नुकतेच भाजपातून राष्ट्रवादीत आलेले एकनाथराव खडसे साहेब असे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून जुळणार आहेत। ते देखील मार्गदर्शन करणार आहे, पवार साहेबांना शुभेच्छा देणार आहेत। त्याचप्रमाणे सगळे मंत्रिमंडळसुद्धा आपापल्या जिल्ह्यांमध्ये, मुंबईला न राहता आपापल्या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहे। याच्यातून लोकांच्या काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर ते डायरेक्ट आपापल्या तालुक्यातनं ते जनतेला विचारणार, आपलं ह्या सर्व मंत्रिमंडळाला आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांना विचारणार आहे। प्रांताध्यक्ष आमचे जयंत पाटील साहेब,
हे सुद्धा या यांच्या पुढाकाराने हा नवीन प्रयोग महाराष्ट्रातल्या 1,00,000 कार्यकर्त्यांशी थेट संपर्क करण्याचा हा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यात, सगळ्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या 15 तालुक्यांमध्ये आणि महाराष्ट्रातले जेवढे तालुके असतील प्रत्येक तालुका स्तरावर या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये 1,000 ते 500 लोक, आता पश्चिम महाराष्ट्र तिकडे तर 2,000-3,000 कार्यकर्ते या व्हर्च्युअल रॅलीला उपस्थित राहणार आहे. आम्हाला 500,000 लोकांचं टार्गेट दिलेलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही सगळी आमची तयारी झालेली आहे. आणि आम जो पवार साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता असेल, आम नागरिक असेल, त्यांनी ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन पवार साहेबांचं मार्गदर्शन, काही छगन भुजबळ साहेब नाशिकवरून त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. असे सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपापले विचार मांडणार आहेत. त्या सगळ्यांचे विचार ऐकण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या आणि आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व गणमान्य लोकांनी आपलं त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं. चंद्रपूरचा बुरडकर सभागृह नागपूर रोड इथे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. धन्यवाद.